सुमन बालगृहातील अनाथ मुलांसाठी विद्यार्थ्यांनी टीव्ही खरेदी करून त्यांना दिवाळी भेट दिली. शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ही अनोखी भेट देऊन अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. सुमन बालगृहात मुलांना पाहायला टीव्ही नव्हती. बालगृहात भेट देण्यासाठी गेले असता शाकुंतल स्कूल प्रशासनाला ही गोष्ट कळाली. शाकुंतल स्कूलचे अध्यक्ष गिरीश जाधव यांना त्यातून एक कल्पना सुचली. बालगृहातील मुलांच्या या भेटीत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असावा म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना पैसे जमा करण्यास सांगितले. मुलांनी आनंदाने आपल्या पॉकेट मनीमधून 20-20 रुपये जमा केले. त्यातून चांगली रक्कम उभी टाकली. त्यात शाकुंतल स्कूल प्रशासनाने काही पैसे टाकून 65 इंची अँड्रॉइड टीव्ही खरेदी केला. आज सुमन बालगृहाच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना हा टीव्ही भेट देण्यात आला. बाईट शाकुंतल दिवाळी महोत्सव 2023 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शाकुंतल स्कूल फॉर एक्सिलन्स नांदेड येथे दिवाळी महोत्सव 2023 साजरा झाला. त्यामध्ये आम्ही आकाश कंदील बनवले आणि सजावटही केली. आकाश कंदील दिवे बनवणे, आकर्षक सजावट करणे, विविध स्पर्धा घेणे इत्यादी असे अनेक कार्यक्रम आमच्या इथे झाले. तसेच सामाजिक बांधलकी जोपासवी जावी यासाठी नेहमीप्रमाणे आम्ही आज सुमन बालगृह यांच्यासाठी आमच्या शाळेकडून एक छोटीशी भेट म्हणून विद्यार्थ्यांच्या निधीमधून एक LED TV भेट देत आहोत, जेणेकरून त्यांच्या शिक्षणाबरोबरही मनोरंजन होईल. शाकुंतल शाळेत शिक्षणाबरोबरच इतर सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रमे राबवत असतो. धन्यवाद. ईश्वरेश ग्रुपेने आपण आपली दिवाळी अतिशय आनंदाने व उत्साहात साजरी करतो. त्या आनंदाचा थोडासा वाटा आपण इतरांबरोबरही इतरांसोबतही वाटून घ्यावा यासाठी आम्ही शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून यथाशक्ती जे काय घडेल त्यातून प्रत्येकी 20 रुपये पैसे जमा करून सुमन बालगृहासाठी एक सॅमसंगचा 65 इंची फुटीचा TV भेट म्हणून देत आहोत. यामागचा आमचा उद्देश म्हणजे त्यांनाही त्यांच्या जीवनात ज्ञानाची उजळण, तेजोमय प्रकाश, अद्ययावत माहिती व चालू घडामोडी या सर्वांची माहिती मिळावी व त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी. या उपक्रमाचे श्रेय आमच्या शाळेचे अध्यक्ष माननीय गिरीशजी जाधव सर यांना देतो. शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आज आम्ही दिवाळी स्नेह संमेलन ठेवलं होतं विद्यार्थ्यांसाठी. आज सगळ्यांना शुभेच्छा देतो. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व जनतेस शुभेच्छा देतो. आज आम्ही शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आज आगळ्यावेगळ्या विद्यार्थ्यांनी उपक्रम राबवला. तो उपक्रम असा होता की बाल सुमन ग्रह यांना एक TV ऑनलाईन TV जरूरत होती आणि माझ्याकडे ते आले आणि मी त्यांना होकार दिला. त्याच्यानंतर मी विद्यार्थ्यांशी चर्चा केली तर विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे 20-20 रुपये एका डब्यात जमा करून ती निधी जमा करून आम्ही तो TV घेतला. काही शिक्षकांनी आणि काही संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी असं म्हणून आम्ही एक 65 इंची सॅमसंग कंपनीची ऑनलाईन TV घेतली आणि हे विद्यार्थ्यांनी आज आगळीवेगळी नेहमीच आम्ही शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे विद्यार्थ्यांना सामाजिक कार्य जेणेकरून आपल्यापासून काहीतरी शिकायला पाहिजे म्हणजे आपल्यापासून काहीतरी भेटलं पाहिजे हे सगळ्यांना आम्ही समाजकार्य सांगतो की बा शाकुंतल स्कूल फॉर हमेशा अग्रेसर समाजकार्यात राहते व शिक्षणामध्ये सुद्धा अग्रेसर असते. तर विद्यार्थ्यांना हेच होते की आपल्याकडून काहीतरी जनतेला सो आपल्याकडून आपण जो जन्म भेटला आपल्याकडून कोणाला तरी मदत व्हायला पाहिजे हे संस्कार हमेशा आमच्या शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्समध्ये असते आणि तो आज त्यांनी अशी दिवाळी साजरी केली. आगळीवेगळी दिवाळी त्या मुलांसोबत आज साजरी केली. अतिशय आम्हाला विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अभिमान वाटतो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही असंच आगळीवेगळी दिवाळी साजरी करत असतो. या दिवाळीमध्ये असा एक प्रयत्न होता की बाबा त्या मुलींना चांगला TV देता येईल का, तर या अनुषंगाने आमचा प्रयत्न चालू होता. तर शाकुंतल स्कूलचे अध्यक्ष माननीय गिरीश जाधव सरांनी संपर्क केला असता किंवा शाळेकडून
शक्यता होऊ शकते का? तर निश्चितपणे त्यांनी तात्काळ सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही कुठेही प्रयत्न करू नका, मी प्रयत्न करून तुम्हाला टीव्ही मिळेल. तर निश्चितपणे आज शाकुंतल स्कूलच्या माध्यमातून सगळ्यात मोठा आणि चांगला असा टीव्ही सुमन मुलींच्या बाजारासाठी मिळालेला आहे. आणि निश्चितपणे आज हा खूप त्याची दिवाळीची साजरी होणार आहे, ती खूप आनंदाने जाणार आहे. तर निश्चितपणे खूप खूप धन्यवाद.